आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर, काही इच्छुक उमेदवार सण उत्सवाचे निमित्त करत अमळनेर शहरात शुभेच्छांचे बॅनर लावू लागले आहेत। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत नव्याने कोण उमेदवारी करणार हे मतदारांच्या लक्षात येत आहे। गुजरात राज्यातील सुरत येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई पटेल यांचे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे बॅनर ठिकठिकाणी लागले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे। जळगाव लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या बॅनरवर आजी माजी आमदारांचे फोटो झळकल्याने कोण कोणासोबत याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचा फोटो महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार करण पवार यांच्या बॅनरवर आणि भाजपच्या उमेदवार स्मिता वाघांच्या प्रचार बॅनरवरही दिसत आहे। तर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा फोटो स्मिता वाघांच्या बॅनरवर आज झळकला आहे। कालपर्यंत फोटो नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता। तर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा फोटो दोन्ही उमेदवारांच्या बॅनरवर दिसत आहे, त्यामुळे देखील चर्चांना ऊत आला आहे। जळगाव लोकसभेसाठी भाजप आणि उबाठा दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी राजवड गाठत माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची भेट घेतली आहे। सध्या कृषीभूषण पाटील हे सक्रिय राजकारणापासून दूर असून सध्या राजवड येथे ते मुक्कामी आहेत। त्यांची भूमिका निवडणुकीत महत्वाची ठरणार असल्याने उमेदवार कृषीभूषण पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड करीत आहेत। त्यामुळे लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजवडकडे मोठ्या राजकारणी नेत्यांच्या गाड्या वळू लागल्या आहेत। दरम्यान विद्यमान मंत्री अनिल पाटील यांनी देखील राजवड येथे जाऊन 3 तास कृषीभूषण यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे। जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी महेश दगडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महेश पाटील हे कामतवाडी येथील रहिवासी असून व्यवसायाने स्थापत्य अभियंता आहेत। अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदावर असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्य व संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांची जळगाव जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महेश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। तालुक्यातील धार येथे ईद उत्साहात साजरी करण्यात आली। गावातील हिंदू बांधवांनी ईदगावर येऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मारवाड पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश कुमार नाईक उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याने त्यांना उन्हाळी सुट्टी लागली आहे। विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्याने पेपर संपताच वर्गातून बाहेर पडताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला। विद्यार्थ्यांना सुट्टी लागली तरी शिक्षकांची मात्र 2 मे पर्यंत शाळा असणार आहे। अमळनेर शहरात पाणी पुरवठा विस्कळीत असला तरी दुभाजकांमधील झाडांना मात्र नगर परिषदेतर्फे नियमितपणे पाणी दिले जात आहे, त्यामुळे दुभाजकांमधील झाडे हिरवीगार दिसत आहेत। जिल्हा परिषदेचे विश्रामगृह ते माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे निवासस्थान, तेथून सुभाष चौक पर्यंत दुभाजकात नगर परिषदेतर्फे झाडे लावण्यात आली आहेत। तसेच पारोळा चोपडा रस्त्यालगत असणाऱ्या झाडांना नियमित पाणी दिले जात आहे। अमळनेर तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे डॉक्टर हॅनिमन यांची 269वी जयंती मंगळ ग्रह मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली। जळगाव लोकसभा निवडणुकीत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना अमळनेर शहरातील इंदिरा भवन येथे ईव्हीएम मशीन मॉक ड्रिलचे 30 मिनिटांचे प्रशिक्षण देण्यात आले। शुक्रवार शनिवार असे सलग 2 दिवस मतदान अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण दिले गेले। अमळनेर शहरात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून भर दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत। दुपारी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने 12 वाजण्याच्या आत नागरिक आपापली कामे आटोपून घराचा रस्ता धरत आहेत। अमळनेरचे तापमान सध्या 40° सेल्सिअसच्या आसपास आहे। अमळनेर शहर आणि तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यावेळी शहरात गारपीट देखील झाली। वादळी वाऱ्याचा जोर एवढा होता की शहरातील अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले आहेत। शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा वादळी वाऱ्यामुळे विस्कळीत झाला आहे। तालुक्यातील कळमसरे, मारवड, धार, तासखेडा, अंतुर्ली या भागात जोरदार गारपिटीसह अवकाळी वादळी पाऊस झाला। यामुळे गहू, हरभरा, मका या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। तर अमळनेर शहरातील
न्यू प्लॉट, ढेकू रोड, पिंपळे रोड, प्रताप मिल कंपाऊंड, ख्वाजा नगर, तांबेपुरा या भागात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. वाऱ्याचा जोर इतका होता की शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स, घरावरील छपरे, शेड पडलेले आहेत. तालुक्यासह शहरात कुठेही नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा अंदाज आहे.